योगेश पवार असेल किंवा शेखर भगत असेल, या दोघांनी चांगले सामने मात्र ते खेळले, चांगले सामने एन्जॉय केले. सन्माननीय डीबी पाटील साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. सन्माननीय डीबी पाटील काकांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, कारण या 40+ एक उद्गार आहे. नेहमी आम्ही या ठिकाणी सांगतो एक धाव आरोग्यासाठी, पण आमचे डीबी काका नेहमी या ठिकाणी एक धाव आरोग्यासाठी, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी कित्येक उपक्रम शिबिरं त्यांनी राबवलेली आहेत. आणि अगदी MGM हॉस्पिटल असेल किंवा अलिबाग हॉस्पिटल असेल, सगळ्याच ठिकाणी अगदी आपल्या पेशंटला अगदी त्याचा जीव वाचला पाहिजे याच्यासाठी मेहनत घेणारे आमच्या सन्मान डीबी पाटील काकांचं आम्ही शब्दसुमनानं मनपूर्वक स्वागत करतोय. हा सुद्धा सामना 2 षटकांचा असणार आहे, दोन्ही संघ नायकांनी लक्ष द्यायचं आहे. जिते विभाग 40+ आजच्या दिवसामधून या ठिकाणी रविवारच्या सत्रामधून पुढे सरकलेला संघ, आणि सम्राट नाणेगाव शुक्रवारच्या सत्रामध्ये पेन प्रयोगातून पुढे सरकलेला संघ या सेमीफायनल मध्ये येऊन ठेपला आहे. षटकातला हा चेंडू यावेळेला खराब फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथे मात्र शेखर भगत बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा मासा गळाला लागलाय, आउट, पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला, मोठा हादरा DJ. यस, थँक्यू व्हेरी मच. संध्याकाळच्या सत्र, धन्यवाद DJ मास्टर. संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा मी स्वतः अमोल एरणकर सर या 40+ स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या पेन तालुक्याचे, आमच्या पेन पूर्वकाचे आणमानशान, आमचे भाग्य विधाते, सन्माननीय आदरणीय माजी आमदार धनंजितादिल पाटील. एक मिनिट, आताच एक बळी घेतला हर्षले आणि धावसंख्या बिनबाद 0 झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग पार्कवरती येतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होती, अतिशय जबरदस्त या ठिकाणी सामने आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळेला मात्र या ठिकाणी चेंडू इष्टीच्या बाहेर गेलाय, पंच वाईड घोषित करतायत हर्षल याला. आपण पाहतोय की जबरदस्त गोलंदाजी आधीच्या या ठिकाणी चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी महत्वाचा विकेट त्यांनी शेखर भगत याचा तंबूच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. सन्माननीय दादांचं आगमन होतं, त्यांच्या समवेत आमचे आधार स्तंभ, आमचे कुटुंब प्रमुख या पेन पूर्वकाचे मंगेशभाई दलवी यांचं सुद्धा आगमन होतोय. तर आयोजकांना विनंती आहे की आपण दोन्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. दीपक सारखा एक महत्वाचा फलंदाज समोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, पण हर्षलनं यावेळेला जसा पहिला चेंडू टाकला तसा बाकीचे चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले नाहीत, चेंडू इष्टीच्या बाहेर. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळेला हलकासा पद्धतीने चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र लेग बाईजचा इशारा येतोय. अंपायर राजू पाटील यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी इशारा कळवण्यात आलेला आहे. आणि एक धावेनं अकाउंटला सुरुवात झाली, सॉरी भर पडते संघाची धावसंख्या. इथे आपण पाहिलं की बॅटच्या पट्ट्यातून एक सुद्धा धाव नाहीये, एक लेग बायची आणि दोन वाईडच्या, अशा एकूण 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येस राईट, राजू पाटील त्या ठिकाणी आपल्याला सांगतायत लेग बायचा इशारा करून की ही बाई लेग बायची धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. योगेश पवार समोर खेळण्यासाठी, लेफ्ट हँड बॅट्समॅन समोर खेळण्यासाठी येतोय योगेश पवार. हर्षल याचा हा पुढचा चेंडू, चांगला फटका, सुरेख फटका, सरळ या ठिकाणी कार्पेटला, या ठिकाणी चिरा सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आला योगेश पवार ब्रँडेड चौकार, 4 धावा DJ. थँक्यू DJ मास्टर, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय, अर्थातच तुम्हाला सर्वांचे लडके अर्थात मंगेशभाई दळवी यांचं या ठिकाणी आगमन होतोय. पेनपूर विभाग PPLG होते आणि त्यांच्या समवेत अर्थातच आपला सर्वांचे लाडके अर्थात या गोरगरिबांचे नेते ज्यांना आपण समजतो असे माजी आमदार सन्माननीय धरेशील दादा पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय. या दोनही मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी पेनपूर विभाग 40+ वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इकडे मात्र आपण पाहतोय की योगेश पवार एक अफलातून बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळते, सरळ चेंडू जात आहे सीमारेषा पार, हा दणदणीत खणखणीत षटकार. मान्यवरांचं स्वागत खरं तर या षटकाराच्या माध्यमातून.
धन्यवाद डीजे मास्टर मान्यवरांचं स्वागत आणि खरं तर या षटकाराच्या माध्यमातून झालं आणि फटाक्यांच्या आतासबाजीने सुद्धा या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। आज आमच्या व्यासपीठावरती रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अर्थात सन्माननीय डीबी पाटील काका सुद्धा या व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत। जोरदार फटाक्यांच्या आतासबाजीमध्ये अर्थातच गोर गरीब जनतेचे नेते माजी आमदार सन्माननीय धरेशील दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होतं आणि संपूर्ण 40+ पेड विभागची संपूर्ण कमिटी आज या ठिकाणी माजी आमदारांना या ठिकाणी सोबत येत आहे आणि त्यांचा स्वागत करत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय मंगेशभाई दळवी यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांना विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी येऊन असरस्त व्हावं, ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्याची संकल्पना प्रत्येक घरोघरी या ठिकाणी प्रत्येक गावोगावी पोहोचवली आणि उद्या सुद्धा या ठिकाणी या पेण तालुक्यांमध्ये बऱ्याचशा शाखांचं उद्घाटन होणार आहे असे अर्थातच आपल्या विभागाचे युवा नेतृत्व सन्माननीय मंगेशभाई दळवी या ठिकाणी येत आहेत। त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण या दोनही मान्यवरांचं आपण स्वागत करूया। आगतम स्वागतम सुस्वागतम, मान्यवरांचं स्वागत करणं ही आपल्या आद्य कर्तव्य। मी दादांना आणि भाईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर आसनस्थ व्हावं। धाव संख्या झालेली 16। मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं, आपण बसून घ्यायचंय। मॅच कडे आपण वळणार आहोत। योगेश पवार या वेळेला फ्रंटला या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय, सर लेग कट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय, पण मात्र षटरक्षक त्या ठिकाणी तैनात। एकच धाव मिळाली योगेश पवार याला, षटक संपलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 17। खूप महागडं षटक पाहायला मिळालं हर्षल खांडेकर आरपीएल मधला हा खेळाडू, परंतु या ठिकाणी खूप महागडं आज मात्र त्याची लेंथ आणि लाईन बिघडली असंच म्हणावं लागेल। पण या ठिकाणी दिग्गज समोर योगेश पवार आणि दीपक समोर खेळतोय, त्याच्यामुळे थोडी भीती असणारच कारण एका मोठ्या दिग्गज तडकेबाज फलंदाजा समोर आपण या ठिकाणी गोलंदाजी करतोय। पण यावेळेला मात्र थोडासा हर्षलची लेंथ आणि लाईन बिघडली, त्यामुळे या धावा आपल्याला पाहायला मिळतात। जरा फास्ट खेळा, एक विनंती असेल खेळाडूंना आणि पंचांना सुद्धा विनंती की त्यांना कॉलिंग करा। सेकंड ओव्हर कुमार नलावडे या सम्राट नाणेगावचा छोटा सम्राट ज्याला आम्ही समजतो असा कुमार नलावडे या ठिकाणी आपल्या बॉलिंग पार्कवरती येतोय आणि समोर खेळतोय योगेश पवार। क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केलाय कुमार नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी। षटकातला पुन्हा एकदा पुढचा पहिला चेंडू हलक्या त्यानं जागेवरून चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला। काही नाही, गडबड नाहीये। पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 17, त्याच्यामुळे हा पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळतोय। टिचून गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखायच्या सम्राट नाणेगाव संघाला। प्रत्येक जण या ठिकाणी लढत असतो तो या चषकावरती नाव करण्यासाठी इथे घाम घालत असतो। षटकातला या वेळेला रिव्हर्स अटम करण्याचा प्रयत्न होता, आपण मात्र प्लॅनिंग फसलाय, अक्षरशः प्लॅनिंग फसलाय। चेंडू जातोय सरळ इष्टरक्षकाच्या जाळ्यात, इथे मात्र कुमार नलावडे याची गोलंदाजी, फेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। लगातार दुसरा चेंडू डॉट, निर्धाव चेंडू, अक्सर इसको बिंदी गेंद कहा जाता है हिंदी में। बहुत बढ़िया गेंदबाजी कुमार नलावडे की तरफ से। योगेश पवार फिर एक बार खेलने के लिए तैयार, ये उठाया बहुत बढ़िया, लेकिन फस गया योगेश पवार। विकेट आउट, महत्वाचा गडी गारत, पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला, जिथे विभाग 40+ टीमचा हा पहिला सादरा। योगेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन, आउट डीजे। धन्यवाद। असं म्हणतात की खरोखरच या ठिकाणी म्हणजे एक गती थोडासा या ठिकाणी धावसंख्येची चालू होती, पण कुठेतरी रोखणं गरजेचं होतं। पण कुमार नलावडे सारखा एक महत्वाचा मोहरा स्वतः आपल्याकडे या ठिकाणी चेंडू त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आणि कुठेतरी धावा रोखाव्या लागतील या दृष्टिकोनातून त्यांनी केलेला प्लॅनिंग हा सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय। लगातार दोन चेंडू डॉट गेले आणि तिसऱ्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात ही विकेट मिळाली, क्या बात आहे। एक बात धावसंख्या झाली आतापर्यंत स्थिरावलेली, 17 धावा पाहायला मिळतात या इनिंग मधले। सामना हा दोन षटकांचा, त्याच्यामुळे तीन बाकी आहेत, तीन चेंडूंचा झालेला आहे। कुमार नलावडे पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल। प्रशांत गवंट यावेळेला पाहताय चेंडू इशेच्या बाहेरून गेलाय, पंच राजू पाटील मॅन फ्रॉम कामारली आपल्याला कळवतात की चेंडू वाईड आहे, एक अवांतर धाव मिळेल वाईडच्या स्वरूपामध्ये। संघाची धावसंख्या एक धावीने वाढतीय, धावसंख्या होती ती 18, एक बाद 18। प्रशांत गवंट समोर खेळण्यासाठी सज्ज, दीपक नॉन स्ट्राईकला आणि सम्राट नाणेगावचा छोटा सम्राट गोलंदाजी करतो। यावेळेला बॅटची कडा चाटून चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर। एकच धाव मिळाली
अर्थात जिते विभाग 40 प्लस या टीमला एका बाजूला आपण पाहतोय की सम्राट नाणेगाव संघ या ठिकाणी खेळतोय तर दुसरीकडे जिते विभाग 40 प्लस म्हणजे 40 वयाच्या वरती असलेली ही सर्व या ठिकाणी खेळाडू आज या मैदानामध्ये खेळतात। शुक्रवारच्या सत्रामध्ये सम्राट नाणेगाव संघ पुढे सरकला होता, या सेमीफायनल पर्यंत येऊन पोहोचला आणि आजच्या रविवारच्या सत्रामध्ये जिते विभाग 40 प्लस संघ या ठिकाणी येऊन टेपलाय। दीपक इज ऑन अ फायर, सरळ चेंडू जातोय कवर एक्स्ट्रा कवरच्या बाजूला मारलेला हा लापटे ठीक मोठा फटका ज्या फटक्याची आवश्यकता होती देर है लेकिन दुरुस्त है, अतिशय जबरदस्त दीपक ब्रँडेड षटकार। धन्यवाद। धाव संख्या होती ती 25, पाव शतक फलकावरती लागलेले दीपकच्या बॅटीतून हा षटकार आला त्याच्यामुळे धाव संख्येला चांगला आकार आलाय आणि ज्या धावांची गरज होती ती धावा त्या धावा या ठिकाणी गोळा करताना आपल्याला पाहायला मिळतोय। तो जिते विभाग 40 प्लस टीम उद्या युवराज छत्रपती संभाजी राजेंचं आगमन आपल्या या पेंड पूर्व विभागामध्ये होणार आहे। वर्सा येथे त्यांची बैठक त्या ठिकाणी होईल आणि खरं तर शिवराज्य प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यस्तरीय त्यांचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। 10 वाजता राजांचं आगमन होईल। दरम्यान यावेळेला चेंडू खेळायचा होता, लेग कट करायचा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद आउट, रनआउटची विकेट। धावा झाल्यात 25, विजयासाठी 26 धावा गोळा कराव्या लागतील त्या सम्राट नाणेगावच्या या युवकांना या संघाला। तर काय होणार आहे, कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे ही येणारी वेळ सांगेल। पण उपस्थित सर्वांना या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। आज या स्पर्धेला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अर्थातच शब्दालाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात पण त्याच्यातील व्यक्तिमत्व आणि नेहमी अगदी गोरगरिबांच्या सेवेसाठी ज्यांनी या ठिकाणी विडा उचललेला आहे अर्थातच गरिबांचे नेते म्हणून आम्ही ज्यांना समजतो असे सन्माननीय आमदार थरेशील दादा पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। तसेच त्यांच्या समवेत अर्थातच आपण सर्वांचे लढके आणि एक धाव आरोग्यासाठी असं जरी आपण म्हणत असलो तरी कायम ज्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमी समाजाकडे पाहत असतात आणि प्रत्येकाला अगदी अडलेल्या प्रत्येक वेळेला या हॉस्पिटलला कोणाची अडचण असेल त्यावेळेला गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे आमच्या सन्माननीय डी पी पाटील काका या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी स्वराज्य संघटना ज्या या ठिकाणी राज्यांनी उभी केली पण स्वराज्य गाव तिथे शाखा असं या ठिकाणी ब्रिज ज्यांनी घेतलेलं आहे आणि ते आजही ते या ठिकाणी चांगलं पेलतायत। मंगेशभाई दळवी पीपीएल ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवली जाते पेंड पूर्व विभाग प्रीमियर लीग अर्थात मंगेशभाई दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आमचे मोकल साहेब ज्यांनी या स्पर्धेला या ठिकाणी 30,000 दिलेले आहेत आणि आज या 40 प्लस या ही जी स्पर्धा आज आपण पाहतोय त्याला महत्वाची या ठिकाणी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे आमचे मोकल साहेब आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। तसेच या ठिकाणी आमच्या शेतकरी कामगार पक्ष अर्थात आमचे वरसई विभागाचे चिटणीस आमच्या सन्माननीय आणि अर्थात वरसईचे माजी सरपंच सन्माननीय चंद्रकांतजी होजगे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। तसेच त्यांच्या समवेत सचिन दादा पाटील, तसेच या ठिकाणी एमआरपी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मंदार दादा पाटील, तसेच पेंड फरस डोंगरीचे नितीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। ऍडव्होकेट नाना दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वर्गीय राजादादा पाटील स्मृती चषक होत असताना त्यांचे वडील अर्थात सुदामजी पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत या सर्वांचं, तसेच आमचे दीपकदादा पाटील या पानेड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आज मला या ठिकाणी निश्चितपणानं सांगायला आनंद होतोय की आपल्या विभागातील आणि 40 प्लसचे मेंबर असणारे आमचे अर्थातच PI पेंड अर्थात मुंबई पोलीस क्राईम ब्रँचचे अधिकारी आमचे या ठिकाणी अर्थात ज्यांना गोल्डी म्हणून आपण या ठिकाणी गोल्डी भाई म्हणून आपण ओळखतो पण ज्यांनी क्रिकेट आणि अतिशय खेळावरती नितांत प्रेम असणारे आमचे लीलाधर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपल्या विभागाचे आहेत हे विशेष महत्वाचं आहे। चला कॅप्टन संजय डंगर सामना चालू करायचा आहे लगेचच, लक्षात घ्या अजून एक मॅच आपल्याला मेगा फायनलचा मॅच आपल्याला 2 षटकांमध्ये म्हणजे उजेडामध्ये लाईट्स मध्ये आपल्याला कम्प्लीट करायचा आहे कारण दिवस छोटा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ मात्र वाया घालू नका प्लीज। हॅलो धन्यवाद, विनंती असेल की आपण लगेचच या सामन्याला सुरुवात करायची, अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे प्लीज जरा घाई करा आणि पंचाने विनंती आहे की आपण प्रत्येक म्हणजे गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल यांना आपण सूचित करा। धन्यवाद। मोरिया बुरगाव संघ हा फायनलमध्ये दाखल झालेला आहे, बाय मिळाली आजच्या दिवसामध्ये आणि मोरिया बुरगाव संघ हा फायनलमध्ये दाखल झाला, यातला विजयी संघ हा मोरिया बुरगाव बरोबर या ठिकाणी फायनलमध्ये लढत देणार आहे। तर नेमका कोणता संघ हे आपण पाहणार आहोत, तर आमच्या सोबत या ठिकाणी जोडले जात आहेत अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके अर्थात व्हॉइस ऑफ रायगड वामन दरोडा सर प्लीज। धन्यवाद सुभाष, धन्यवाद सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर, घेऊन चलतो मैदानाकडे।
सामना चालू रंगल खरे अर्थान जिते विभाग फोर्टी प्लस दरमियान सम्राट नानेगाव याच्या मध्ये बोरगाव संघनायक चला प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं कॅप्टन्स टॉस साठी लगेचच सव्वी धाव विजयासाठी गोळा करायचा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 13 धावांचा रिक्वायर्ड रन रेट उभा करायचा तो सम्राट नानेगावच्या सम्राटांना तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज उभा होतोय रामचंद्र दाबारा फलंदाजांना फराट्यावर विकेट मारा शॉर्ट चेंडू आहे चेंडूला फक्त दिशा दाखवायची ते वाईड बॉल नक्कीच असणार आहे कारण ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर आहे विश्वास डंगर साहेबांचा फार होता परंतु अवसा जास्त होता विश्वास थोडासा कमी होता एक धाव मात्र मिळते सम्राट नानेगाव संघाला एक धाव मिळते अकाउंटला सुरुवात केली जाते सव्वीस धाव विजयासाठी गोळा करायच्या सव्वीस धावांचा पाठला करत असताना मात्र एक धाव मिळते सम्राट नानेगाव संघाला पुढचा चेंडू रामचंद्र यांचा चेंडू मात्र पुन्हा सोडून देतोय फलंदाज पुन्हा वाईड बॉल जातोय पुन्हा ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा पनिश केलं जातं गोलंदाजाला रामचंद्र ह्याला पनिश केलं जातंय अवांतर धावणे भरभरली जाते धाव संख्या होते टोटल स्कोर कार्ड वर सव्वीस धाव विजयासाठी गोळा करत असताना पहिले षटक प्रगतीपथावर चालू असताना दोन बिनबाद दोन पुन्हा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो गोलंदाज रामचंद्र पुढचा चेंडू ओहो ओरपी चेंडू होता बरोबर यायला वाईडिश लॉंग आपला चेंडू मारला जातोय सरळ चेंडू जातोय सम्राट नानेगाव कडे बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय चौकार थँक्यू डीजे खरोखरच आमचे कमेश मला कळवत आहेत की जर का मॅच जिंकायचं असेल तर या दोन्ही सम्राटाला थांबणं गरजेचं आहे एक मोठा सम्राट एक छोटा सम्राट कारण राजकुमार नलावडे आणि प्रवीण नलावडे ही जोडी मात्र मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते धाव संख्या झाल्या टोटल स्कोर कार्ड वर सहा सहा धाव संख्या झाल्या वीस धावांची अजून गरज असणार आहे पुढचा चेंडू ओह सुरेख फटका मारलाय तोच एरिया चॉईस केलाय पुन्हा चेंडू जातोय आपल्या गावाकडे जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा प्रवीण ब्रँडेड चौकार डिझाय थँक्यू डीजे दहा धाव संख्या झाले सोळा धावांची गरज असणार आहे नऊ चेंडू मध्ये सोळा धावांची गरज नऊ चेंडू मध्ये सोळा धावांची गरज असणार आहे ते सम्राट नानेगाव संघाला जास्त टाइमपास नकोय कारण भगत सर कारण वेळ निघून गेलाय सूर्यास्त झालाय कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे तुम्हाला विनंती आहे पावणे सहा वाजलेत मी आम्ही नेहमी म्हणतोय आपण वेळेचे गुलाम आहोत वेळ तुमच्या आमच्यासाठी कोणासाठी थांबत नसते नऊ चेंडू आणि सोळा धावाची गरज सम्राट नानेगाव संघाला जुकलबंदी रंगले खऱ्या अर्थाने तर विचार केला आपण तर जिते विभाग फोर्टी प्लस दरम्यान सम्राट नानेगाव याच्यामध्ये आणि जर का सामना जिंकायचा असेल या दोन्ही सम्राटांना थांबणं गरजेचं आहे एक बडे मिया एक छोटे मिया बघूया काय होतं या मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावर राटांवर तो विकेट मारा पुन्हा हवेमध्ये चेंडू उंची जास्त गाठले लांबी कमी आहे योगेश पवार जातोय चेंडू खाली आणि झेल मात्र टिपला जातोय फलंदाज बाद पहिला झटका लागला जातोय सम्राट नानेगाव संघाला थँक्यू डीजे दहा दस जास्त वेळ घालू नका जिते विभाग सर्व खेळाडूंना तुमची विनंती आहे की जास्त वेळ घालू नका अजून आपल्याला एक ओवर खेळवायची आहे या सॉरी एक सामना खेळवायचा एक ओवर खेळावा लागेल आमचे फोर्टी प्लस बघा संपूर्ण जे आमचे आयोजक आहेत पूर्णपणे बाउंड्री लाईनचा ताबा घेत आहेत कारण काय होऊ नये संध्याकाळचं सत्र आहे आणि प्रत्येक ठिकाणी मला फोर्टी प्लसचे सगळे जे स्वयंसेवक आहेत ते दिसत आहेत चाळीस सदस्य आहेत या फोर्टी प्लस मध्ये आता चेंडू राहिलेत आठ आणि विजयासाठी सोळा धावा आठ चेंडू आणि सोळा धावा तर प्रत्येक चेंडूवर दोन धावेंचा नंबर लावा लागेल सम्राट नानेगाव संघाला पुन्हा गोलंदाजी मार्गावर रामचंद्र येतो युट्यूब कॅमेरा एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने राजीव पाटील मेन पंच ओह हवेमध्ये चेंडू आहे चेंडू निघून जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आहे कारण शेखर भगत पूर्णपणे बाउंड्रीच्या बाहेर गेलेला हा षटकार येतो आणि जे प्रेक्षक मंडळ आहे सम्राट नानेगाव आपण बाजूला वा कारण कसं आहे बाउंड्रीच्या बाहेर थोडं थांबायचं तुम्ही पाच किलोमीटर बाजूला थांबा पाच मीटर तुम्ही बाजूला बाहेर थांबा कारण षटकार मिळतोय आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या होते टोटल
चेक करायचं आहे. ओके एक मिनिट. तुम्ही तिथून बाजूरवा लक्षात ठेवा, युट्यूबला तिथं तो कव्हरेज करता येणार नाहीये, लक्षात घ्या. षटकार मिळतोय नक्कीच. हा षटकाराची असं आणि कुठेतरी सामन्याला थोडीशी कलाटणी मिळते आणि टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 16 धावसंख्या. 10 धावाची गरज असणार आहे ती सम्राट नानेगावला. नानेगाव सर्व सर्व प्रेक्षकांनी बाजूला जाय तिथं लक्षात ठेवा, एकदम शेवटला मागे जा. पुढचा चेंडू सरळ चेंडू ऑन साईडच्या रीतीने मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. ऑलंद कार्पेट एक धाव पूर्ण केली जाते, एका धावर समाधान मानावं लागेल. एक धावने भर पडली जाते, धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळते 17 धावसंख्या. या स्पर्धेला सर्व खेळाडूंना ज्यांनी बिस्लेरीचं पाणी पाजलं, बिस्लेरीच्या माध्यमातून सगळ्यांना पाणी उपलब्ध करून दिलं, कारण पाण्यासारखं पुण्य नाही असा सन्मान आदरणीय चाचडांना आमचे बिस्लेरी कंपनीचे ऑनर्स आंबेगर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अण्णा आपण यायचं आहे. धन्यवाद चाचडांना आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं वेळात वेल काढून आलात आणि आमच्या या आयोजकांना आपण नक्कीच प्रोत्साहित केलं, धन्यवाद. थँक्यू. बिलकुल छे गेंद में जीतने के लिए नौ रनों की जरूरत, सम्राट नानेगाव टीम के लिए अब छह गेंदे बची हार जीतने के लिए नौ रनों की जरूरत है. छोटे राजकुमार नॉट सेकंड के ऊपर और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है हर्षल. हर्षल ने एक बहुत अच्छा लॉन्ग छक्का देखने को मिला, माना कि प्रयास शिखर भगत का बहुत अच्छा था. अब छह गेंदों में नौ रनों की जरूरत, छह गेंदों नौ रनों की जरूरत है जीतने के लिए. गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज निकल चुका है दीपक. छह गेंदों में नौ रनों की जरूरत है. हर्षल स्ट्राइक के ऊपर, नौ के ऊपर राजकुमार नलावड़े और गेंदबाज का भागदौड़ छह गेंदों का भागदौड़ संभालने के लिए तैयार है दीपक.
दीपक मेरे का से ज्यादा टाइम पास हो रहा है। चला कैप्टन संजय भाई, संजय संजय डंगर प्लीज लक्षात घ्या, सहा वाजून गेलेले आहेत, अजून एक सामना खेळवायचा आपल्याला, मेगा फायनलचा सामना, त्याच्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आहे, लक्षात घ्या प्लीज कोऑपरेट। दीपक फिर से तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट मारा करेंगे हर्षल के लिए। छह गेंदों में नौ रनों की जरूरत है, सूर्यास्त हो चुका है, शाम तो हो चुकी है, अंधेरा धीरे धीरे आगे बढ़ता जा रहा है, तो अंधेरा होने से पहले मुकाबला खत्म होना चाहिए। आगे अगर खेलने की कोशिश की है जरूर, लेकिन गेंद निकल गई ऑफ स्टिक के ज्यादा बाहर, पनिश करेंगे पंच, अतिरिक्त रन जरूर खर्च करेंगे दीपक। अब छह गेंदों में आठ रनों की जरूरत जीतने के लिए, छह गेंदों में आठ रनों की जरूरत है जीतने के लिए, दीपक फिर से तैयार, राइट आर्म ओवर द विकेट मारा करेंगे मेन पंच राजू पटेल के दाएं तरफ से। अगले गेंद दस बारह कदमों का इस्तेमाल, ओह बढ़िया माइंड ब्लोन गेंदबाजी दीपक के द्वारा। हर्षल खांडेकर जगह से छेड़छाड़ी करने की कोशिश जरूर की थी उन्होंने, लेकिन गेंद उनके बल्ले पे नहीं लगी, ये डॉट गेंद निकल गई जरूर। अब गेंदें बची है पांच और जीतने के लिए आठ रन की जरूरत, पांच गेंदों में आठ रन की जरूरत। दीपक फिर से तैयार, हर्षल खांडेकर, लेकिन शेखर भगत को देखिए पिन को स्टंप के नजदीक कीपिंग कर रहे हैं, ये बढ़िया कीपिंग देखने को मिल रही है, शायद इसके कारण कहीं ना कहीं हर्षल के मन में थोड़ा सा डर पैदा हुआ है। विदाउट फुटवर्क आप करोगे तो कहीं ना कहीं यह अंत में मुकाबला कहां चला जाएगा हमें भी पता नहीं, क्योंकि क्रिकेट बोले तो दादा क्रिकेट की तरह रंग बदलने वाला, कभी भी कुछ भी हो सकता। अब गेंदें बची है चार और जीतने के लिए आठ रनों की जरूरत, चार गेंदों में आठ रनों की जरूरत। गेंदबाज फिर से तैयार, दीपक दस बारह कदमों का इस्तेमाल करने की कोशिश करे, दीपक का दिया अभी जल रहा है इस मैदान के ऊपर। अगली गेंद रिवर्स एडम जरूर किया है और ये शायद सक्सेस भी हो जाएगा, बहुत ही अच्छा जजमेंट है हर्षल खांडेकर का, और गेंद को भेजा लॉन्ग स्टॉप थर्ड मैन बाउंड्री के बाहर चार रन के लिए। थैंक यू डीजे। अब तीन गेंदों में चार रनों की जरूरत, तीन गेंदों में चार रनों की जरूरत। ऐसा लग रहा था कि दीपक का जो गेंदे डाल रहा है तो कहीं ना कहीं दो गेंदे मिस हो चुकी थी, तीसरा गेंद कैसा होगा, लेकिन जैसे कि कहते हैं ना दोस्तों, अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, तो यकीनन उन्होंने उंगली टेढ़ी की और डिब्बा पूरा घी का खाली किया, चौवा तो जरूर मिला, चार रन मिले। अब तीन गेंदों में चार रन की जरूरत है सम्राट नांदगांव टीम के लिए। दीपक फिर से तैयार, दस बारह कदम का इस्तेमाल करने की कोशिश कर रहे हैं, हर्षल खांडेकर स्ट्राइक के ऊपर इंतजार कर रहे हैं कि कब गेंद मेरे रडार में आती है, मैं गेंद को भेजूंगा बाउंड्री के बाहर, लेकिन चार रन की जरूरत है जीतने के लिए तीन गेंदों में। अगली गेंद दीपक की दस बारह कदमों का इस्तेमाल, दीपक का दिया धीरे 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 जल रहा था, लेकिन क्या करे जैसा ये चौवा है रिवर्स एडम किया, अब धीरे धीरे ये दिया बुझने लगा है। अगली गेंद फिर से ऐसा लग रहा है रन आउट का विकेट जाएगा, शायद रन आउट हर्षल खांडेकर। हेलो यस, थैंक यू वेरी मच, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये माझे सन्माननीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाकरुल यांचे सरपंच गणेशभाई गायकर येथे उपस्थित झाले, त्यांच्या समवेत प्रवीण पाटूल सदस्य ग्रुप ग्राम पंचायत वाकरोल यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे। अब दो गेंदों का फासला बाकी है और चार रन की जरूरत जीतने के लिए, अब प्रेशर है, बर्डन है, दबाव है, क्या करे, क्योंकि हर किसी जो हमारे सम्राट नांदगांव के जितने भी दर्शक जितने भी फैन है उनकी दिल की धड़कन धक 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 कर रही है, क्योंकि दो गेंदे बची हर जीतने के लिए चार रन की जरूरत। ये दो गेंदे किस प्रकार की होंगी, दो गेंदों में चार रन निकाले, ज्यादा टाइम पास नहीं चाहिए। पवार सर प्लीज, योगी जी पवार सर और डंगर साहब आपके लिए मेरी विनंती है कि ज्यादा टाइम पास नहीं होना चाहिए, इसके बाद एक और मुकाबला है, क्योंकि दो गेंदों में चार रन की जरूरत, दो गेंदों में चार रन की जरूरत है। लेफ्ट हैंड बल्लेबाज छोटे राजकुमार नलावडे जा चुके हैं स्ट्राइक इन के ऊपर, और नॉन स्ट्राइक के ऊपर दिनेश नौशिक इंड के ऊपर खड़े है, स्ट्राइक के ऊपर छोटे राजकुमार। बोरगाव संघ ने एक टॉस साठी येऊन थांबायचं आहे प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये,
किती वेळा कॉल द्यायचा मित्रांनो? दोघे दम आहे, चार अडके जरूरत, जास्त टाइमपास नको आहे कारण दोन चेंडू बाकी आहेत आणि अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. संजय भाई बराचसा वेळ होतोय, बराचसा वेळ घालवतोय आपण. दोन षटकांचा सामना मिनिमम 10 ते 12 मिनिटांमध्ये संपल्या पाहिजे, जवळ जवळ 20 मिनिटं व्हायला आली. अगली गेंद दुबारा कदम का इस्तेमाल करने की कोशिश कर रहे दीपक. दीपक थोड़ा सा वक्त जरूर मेरे ख्याल से ले रहे हैं लेकिन वक्त हमारे पास भी बचा नहीं. अगली गेंद कुमार के लिए, ओह गेंद को खेला है शॉट थर्ड बैन की तरफ, शायद कोई रन नहीं मिला. अब एक गेंद में 4 रन की जरूरत, कंपल्सरी 54 चाहिए, 54 मिलेगा तभी ना मेरे ख्याल से नैया पार होगी सम्राट नानेगांव की. 54 मिलना जरूरी है, एक तरफ है जीते विभाग 40+ टीम तो दूसरी तरफ है सम्राट नानेगांव टीम. इनके बीच में आखिरी गेंद का फैसला बचा है और आखिरी गेंद में जीतने के लिए चाहिए 4 रन की जरूरत. ये गेंद बताएगी कि कौन किसका पकड़ा किसके ऊपर भारी, बेटा बाप के ऊपर भारी या बाप बेटे के ऊपर भारी, क्योंकि 40+ है. और कहते हैं ना दोस्तों बाप बाप होते हैं, 40+ ने यहाँ बड़ी जीत हासिल की और फाइनल में दाखिल हुए. चला टॉस साठी जाते पेन 40+ आणि मोरिया बोरगाव. तदनंतर मी सन्माननीय चाचड अण्णा यांना विनंती करतो की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि त्यांचे चिरंजीव मुन्ना या दोघांना विनंती की पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. वन ड्रॉप मिनरल वॉटरचे मालक ज्यांनी संपूर्ण स्पर्धेला पाणी दिलं, बिस्लेरी पाणी पाजलं, अशा सर्व अशा सन्माननीय